नमस्कार, मैं रत्नकांत, कोरोना योद्धा नवदुर्गा या सदरा अंतर्गत आज अपन पाहणार आहोत 10,000 श्रमिकांसाठी लॉकडाऊन मध्ये देवदूत ठरलेल्या पोलीस निरीक्षक अनगा सातवसे यांच्याविषयी। कोरोनाच्या संकट काळात श्रमिकांना गावी पाठवण्याची जबाबदारी असो वा घरी एकट्याच असलेल्या वृद्ध महिलेचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम असो, उपाशी श्रमिकांच्या जेवणाची व्यवस्था करणे असो वा कोरोनाग्रस्त पोलिसांच्या कुटुंबियांना धीर देणे असो, अशी अनेक कामे या संकटाच्या काळात सातवसे यांनी पार पाडली। या जबाबदाऱ्या पेलताना स्वतः कोरोनाग्रस्त होऊनही त्यांनी आपल्या कामात खंड पडू दिला नाही व कोरोनाग्रस्त पोलीस कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली। कोरोना पार्श्वभूमीवर अचानक लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे कारखाने बंद झाले, अनेकांचा रोजगार हिरावला गेला, त्यामुळे परराज्यातील अनेक श्रमिक मुंबईत अडकले। अंधेरी MIDC परिसरात 3,000 आसपास उद्योगधंदे कार्यालये आहेत, येथे अडकलेल्या लाखो श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्याची जबाबदारी पोलिसांवर होती। स्थानिक MIDC पोलीस ठाण्यातील प्रशासनाचा पदभार स्वीकारणाऱ्या अनगा सातवसे यांच्यावर समन्वयाची सर्व जबाबदारी आली। त्यांनीही समर्थपणे ती पार पाडत 10,000 श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली। परिसरातील श्रमिकांची माहिती घेणे, गाडीच्या वेळेत त्यांना रेल्वे स्थानकावर पोहोचवणे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, प्रवास दरम्यान त्यांच्यासोबत न्याहारी व पाणी पाठवणे, अशा आत्मीयतेने केलेल्या या कामामुळे आजही अनेक श्रमिक त्यांना दूरध्वनीवरून कृतज्ञता व्यक्त करत आहेत। कोरोना संकटाला सामोरे जाताना अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली। त्यावेळी MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोलिसांवर उपचार करण्यात येत होते। यावेळीही त्यांची व्यवस्था पाहणे, कुटुंबियांच्या संपर्कात राहून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे, कुटुंबियांना मानसिक आधार देणे, आजारी कुटुंबियांना रुग्णालयात भरती करण्याची जबाबदारी सातवसे पार पाडत होत्या। अशातच एकदा रात्र पाळीला कर्तव्य बजावत असताना त्यांना थकवा जाणवू लागला। 2 दिवस हा त्रास राहिल्यानंतर त्यांनी तात्काळ चाचणी केली, यात त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले। तातडीने त्यांनी स्वतः दुचाकीवरून रुग्णालय गाठले व स्वतःला भरती करून घेतले। सुदैवाने कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सातवसे यांचा विश्वास अधिक वाढला, त्यामुळे या काळातही त्यांनी कोरोनाग्रस्त पोलिसांची सद्यस्थिती, त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती याची माहिती फोनवर घेऊन समन्वयाचे काम सुरूच ठेवले। कोरोनावर मात केल्यानंतर आजही हे काम असेच सुरू आहे। मुंबई पोलीस दलात अशा अनेक नवदुर्गा आहेत ज्यांनी कोरोना काळात सामान्यांचे रक्षण केले, सामान्यांना आधार दिला। कोरोना काळात सामान्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य म्हणजे 25 वर्षाच्या पोलीस सेवेतील सर्वाधिक समाधानकारक क्षण आहे, त्याचा आनंद नक्कीच आहे। अनगा सातवसे पोलीस निरीक्षक, तर त्यांच्या या खरोखर चांगल्या कार्याला आपणा सर्वांतर्फे अभिनंदन आणि धन्यवाद।